मराठा आरक्षणावर उद्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काय म्हटलंय पाहूया. उद्या देखील त्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे. त्याच्यामध्ये देखील चर्चा होईल. त्याच्यामध्ये देखील काही सूचना येतील. त्याप्रमाणे सरकार पूर्णपणे याच्यात गांभीर्याने अगदी गांभीर्याने काम करत आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये. आता जे काही जालन्यामध्ये आंदोलन चाललेलं आहे अंबड तालुक्यामध्ये, त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर अनेक बैठका झाल्या, चर्चा रात्री उशिरापर्यंत झाल्या, शिष्टमंडळ आली, त्यांचा निरोप घेऊन अर्जुनराव खोतकर असतील, गिरीश महाजन जी असतील, बाकीचे सगळे आमचे सहकारी असतील ते गेले. परंतु अद्यापपर्यंत त्यांना समजावून सांगण्याचं काम कुणी करू शकलं नाही किंवा ते कन्व्हिन्स होऊ शकले नाही. तर आम्ही उद्याच्याला सोमवारी सर्व विरोधी पक्षाच्या सर्व पक्षीय, विरोधी पक्ष म्हणू नका, राज्यामध्ये सगळे जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीला बोलवलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.